नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि पशुपालक मित्रांनो, मी दीपक काशीद आणि तुम्ही पाहताय दीपक काशीद ब्लॉग। दूध संकलन केंद्रावर दूध देणाऱ्या शेतकऱ्यांना 30 रुपये प्रति लिटर दर देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे। जे केंद्र शेतकऱ्यांना 30 रुपयाचा दर देणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत। तसेच दूध भेसळखोरांवरही कठोर कारवाई करणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले। नगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दूध भुकटे अनुदान योजना तसेच जिल्हास्तरीय दूध भेसळ समितीची आढावा बैठक झाली। जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष हेरेकर, शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्यासह दूध संकलन केंद्राचे प्रतिनिधी व अधिकारी यावेळी उपस्थित होते। यावेळी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की नगर जिल्ह्यातील प्रत्येक दूध संकलन केंद्रावर उच्च प्रतीच्या दुधाचे संकलन करण्यात यावे। दुधाच्या गुणवत्तेमध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड स्वीकारली जाणार नाही। जिल्ह्याच्या उत्तर व दक्षिण विभागामध्ये दुधाच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी पथक स्थापन करण्यात येऊन त्यामार्फत दुधाची तपासणी करण्यात यावी। तपासणी दरम्यान दुधामध्ये भेसळ आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी। तसेच दूध संकलन केंद्रावर दूध देणाऱ्या शेतकऱ्यांना 30 रुपये प्रति लिटर दर देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे। जे केंद्र शेतकऱ्यांना 30 रुपये इतका दर देणार नाहीत त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याचे निर्देश श्री विखे पाटील यांनी दिले आहेत। प्रत्येक दूध संकलन केंद्रावर संकलित होणाऱ्या दुधाची माहिती मिळावी यासाठी विशेष ॲप तयार करावे। समाजातील प्रत्येकाला उच्च प्रतीचे व भेसळमुक्त दूध मिळावे याला शासनाचे प्राधान्य आहे। जिल्ह्यात दूध संकलित करण्यात येणाऱ्या दूध संकलन केंद्राची संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी अचानक तपासणी करावी। भेसळयुक्त दूध आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करावी असे आदेश दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।